राज्यातील सत्ता संघर्षावरती सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे निकाल देत असताना अनेक ताशेरे ओढलेले आहेत मात्र सध्या तरी शिंदे फडणवीस सरकारला जे आहे ते कुठल्या प्रकारचा धोका नाही किंवा जे आहे ते कायम राहील असं चित्र पाहायला मिळते आपल्यासोबत आरोग्यमंत्री डॉक्टर तानंद सावंत आहेत निकाल आज हाती आलेला आहे अनेक ताशेरे सुद्धा ओढलेले आहेत मात्र कुठेतरी शिंदे सरकारला दिला असं सुद्धा पाहायला मिळतोय कसं बघते याकडे नाही कोर्टानं दोन्ही गोष्टीचा उपहोग केलेला आहे त्यांचं बिटवीन द लाईन्स दे त्यांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत दिस इज नॉट द ऑर्डर एक माझं एक ज्याला एक्सप्रेशन्स म्हणतो एक्सप्रेशन्स ऑन द से इन्सिडन्सेस हा त्यांनी वाचलेला आहे त्याच्यामध्ये मी आत्ताही सांगितलं की बिफोर आणि आफ्टर सत्तांतर होण्याच्या अगोदरचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यापर्यंतचा कार्यकाल त्यामध्ये घडलेल्या घटना आणि राजीनामा दिल्यानंतर घडलेल्या घटना ह्या दोन्ही घटनेवरती सुप्रीम कोर्टानं भाष्य केलेलं आहे ती ऑर्डर आल्यानंतर बिटवीन द लाईन्स आम्ही वाचू आणि त्याच्या जा पद्धतीनं जाऊ पण आपण बघितलं असेल ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात ज्या पद्धतीनं ऑर्डर दिलेली आहे कोर्टानं आणि ज्या पद्धतीनं गेले दहा महिने विविध पक्षाचे मवयामधील बहुतांश जी लोकं म्हणत होती घटनाबाह्य सरकार आहे घटनाबाह्य सरकार आहे त्याला आज कोर्टानं धडधडीत चपराक मारलेले आहे पण आजही महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा ठाकरे गटाचे नेते आहेत की एवढ्या प्रकारे जे आहे ते कोर्टाने नोंदवलेलं आहे अनेक सुद्धा दिलेले आहेत तर कुठंतरी स्वतःहून जे आहे ते राजीनामा मुख्यमंत्र्यांनी द्यावा अशा प्रकारची मागणी करतात तो विषयच येत नाही आहे असं कोर्टानं कुठेही काही म्हटलेलं नाही नैतिकच्या गोष्टी त्यांनी नाही करायच्या आणि त्यांनी शिकवू नये नैतिकच्या ज्या गोष्टी कारण नैतिकता अनैतिकता संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी दोन हजार एकोणीसला दाखवून दिलेला आहे नैतिकता काय होती परत परत सांगायची गरज नाही आहे आम्ही सेना भाजप एकत्र मिळून लढलेलो होतो युतीत लढलेलो होतो आणि युतीत सगळं करत असताना सरकार सरकार स्थापन करायचं सोडून अनैतिकतेनं ते मयुमय वा बरोबर गेल। गेले त्यांच्याबरोबर गेले आणि तिकडे सरकार स्थापन केलं आणि ती अनैतिकता घडलेली गोष्ट कुठंतरी हाणून पाडायची आणि परत महाराष्ट्रानं आपली नैतिक मूल्य जपायची ह्या भावनेतनं आमचे नेते एकनाथ भाऊ शिंदे यांनी आम्हाला सर्वांना एकत्र चाळीस अधिक दहा एका विचारानं प्रेरित होऊन बाळासाहेबांच्या शिकवणीनं बाळासाहेबांचं हिंदुत्व ह्याच्यासाठी आम्ही जो उटाव केला त्याला चांगलं यश मिळालं आज चाळीस अधिक दहा आणि तेरा खासदार एका विचारानं प्रभावित होऊन अनैतिकतेला मुठमाती देऊन नैतिकता जपण्याचं काम जे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं ते टिकवायचं काम एकनाथ भाऊनी केलं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि तेच कोर्टाच्या ऑर्डरमधनं प्रतीत झालेलं आहे कुठतरी हे सगळं निर्णय जरी सोळा आमदारांच्या अपत्रतेचा जो मुद्दा आहे तो संपलेला नाही जरी हा अध्यक्ष पाठवला असला तर उद्धव ठाकरे म्हणतायत की आमच्या पुतदाचा व्हीप चालणार आहे त्यामुळे कुठंतरी टांगती तलवार आहे अजूनही नाही असं आम्ही मानतच नाही कारण तो जो कोर्टानं निर्णय दिलेला तो आहे तो योग्यच निर्णय आहे आणि अध्यक्ष त्याच्यावरती मेरिटवरती निर्णय घेतील त्याच्यामुळे आम्हाला चिंता करायचं काही कारण नाही आहे कुठतरी आता ह्या सगळ्या प्रकरणावरती महाविकास आघाडीनं म्हटलं आहे की पुन्हा याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल पुन्हा कोर्टाच्या ऑर्डर आम्ही न्यायालयात जाऊ त्यामुळे कुठंतरी तुम्हाला वाटतंय पुढं भविष्य मी धोका शकतो अजून आम्हाला तसं काहीच वाटत नाही कारण आम्ही जनतेला बांधील की आहोत आणि आम्ही आमची नैतिकता स्पष्ट आहे आणि जनता आमच्याबरोबर आहे त्याच्यामुळं त्यांचं कामच आहे ते बोलत राहायचं कारण आता दुसरा पर्याय त्यांच्याकडे राहिलेला नाही आणि जे कोर्टानं सुप्रीम कोर्टानं आदेशित केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत राहू अनेकांचं म्हणणं असं आहे की आज जो निर्णय आलेला आहे तर हा निर्णय आधीच आ, शिंदे गटाची लोकं जे आहेत ते बोलून दाखवत होती भाजपची लोकं बोलून दाखवत होती त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम रिलॅक्स वाटत होतं कुठंतरी त्यांना हा आधीच निर्णय कळाला होता का मग त्यांनी पंचांगात बघून विचारलं होतं का हा जर निर्णय समजा त्या काही अघटित निर्णय दिला असता तर ते खुश सुप्रीम कोर्टानं जो कायदेशीर निर्णय दिलेला आहे मला वाटतं ह्याच्यावरती अशा व्यतीतून काही प्रतिक्रिया देणं योग्य नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आखं देश मानतं आणि त्यांनी सुद्धा अगदी मोठ्या मानानं तो निर्णय स्वीकारला पाहिजे सगळ्यांचं म्हणणं होतं की न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर उरली सुरलेली जी काही शिवसेना आहे ती सुद्धा आमच्यासोबत येईल काही कॉन्टॅक्टमध्ये आहे तुमचं ते तुम्हाला येत्या महिन्यामध्ये दिसेल जे आहे ते जे काय उर्वरित आहे किंचित सेना राहिलेली ते सगळेच आमच्या टचमध्ये आहेत आणि जसा अध्यक्षांचा निर्णय मेरिट होती होईल येत्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं दिसेल पाहते उरलेली सेना जी आहे ती महिनाभरात सुद्धा चित्र पाहायला मिळेल असं तानाज सावने म्हटलं पाहायला मिळतंय उत्तम उत्तुम सराजणी एबीप एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट